दिलीप कुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलेला आहे पंतप्रधानांनी. पाहूया आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्वीट. दिलीप कुमार यांचं निधन झाल्यानं दुःख. अप्रतिम अदाकारी असलेले ज्येष्ठ अभिनेते आपल्या अभिनयानं अनेक पिढ्यांना प्रचंड दिलं. त्यांच्या जाण्यानं सांस्कृतिक जगताला हा फार मोठा आघात आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय. तर दिलीप कुमार यांच्या जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा आली आहे. राहुल गांधी यांनीही ट्विट केलंय, दिलीप कुमार यांच्या निधनानं दुःख. त्यांच्या कुटुंबियांच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. सिनेमा क्षेत्रात त्यांचं योगदान अनेक युग स्मरणात राहील. अभिनेता अक्षय कुमार ट्विट करतोय, जगासाठी अनेक हिरो असतील, आमच्यासाठी ते एकच हिरो होते. दिलीप कुमार सरांच्या जाण्यानं एका संपूर्ण सिनेयुगाचा अंत झालाय. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. ओम शांती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यात गेल्या 24 तासात 8,418 नव्या रुग्णांचं निदान झालंय आणि 171 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 10,548 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आणि कालच्या या तुलनेमध्ये मृत्यूचा आकडा हा तिपटीनं वाढलाय. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे. दिवसाला 15 लाख लसीकरणाची क्षमता राज्याची आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं आता महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला किमान 3 कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत असा ठराव विधान परिषद आणि विधानसभेत एकमतानं मंजूर केला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी हा ठराव आणलाय. लसीकरण लवकर पूर्ण झालं तर सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित होईल आणि कोरोनाची तीव्रता कमी होईल, आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल असं टोपे म्हणाले. सुरळीत लस पुरवठा होत नसल्यानं मुंबईतल्या लसीकरणाची गती पुन्हा मंदावली आहे. पालिकेला उशिरा लस साठा उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरणामध्ये अडचणी येत आहेत. जून महिन्यामध्ये दिवसाला 80,000 गेलेल्या लसीकरणात जुलै महिन्याच्या सुरुवातीला 30,000 घट झाली. लसीचा दुसरा डोस घेणारे अनेक लाभार्थी अजूनही ताटकळत आहेत. रशियातून आलेली स्पुटनिक लस आता सरकारी केंद्रात सुद्धा मिळणार आहे. याआधी सरकारी केंद्रामध्ये केवळ कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी मिळत होत्या. स्पुटनिक केवळ खासगी केंद्रामध्ये उपलब्ध आहे आणि पुरवठा पाहून ही लस सरकारी लसीकरण कार्यक्रमात मोफत उपलब्ध करून दिली जाईल. मॉडर्ना आणि झायडस कॅडिलाची लस सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दैनंदिन लसीकरणाचं प्रमाण दिवसाला 50 लाखावरून 80 लाख आणि नंतरच्या काही आठवड्यात 1 कोटी करण्यात येईल. छत्रपतींचा विचार म्हणजे